शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शाह कोण लागून गेले? येत्या 2 दिवसात दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटवून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. दरम्यान राजू शेट्टी यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन मोठी झटापट उडाली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या प्रकारामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण होतं. केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केलाय. ही विधेयकं मागे घेण्यात यावीत या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये धडक दिली आहे. मात्र या मागण्यांचा विचार न करता केंद्र सरकारनं त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज आणि अश्रुधूर तसेच बळाचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला, अन्य शेतकरी जखमी झाले. त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यावेळी मोठी झटापट उडाली. मात्र याला न जुमानता केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जात आणि प्रांतवाद देण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश केंद्राच्या विरोधात पेटवून सोडल्याशिवाय ठेवणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. हे आंदोलन केवळ पंजाब आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरतं मर्यादित नाही, तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी निगडीत आहे. ते न्याय मागत असताना शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल राजू शेट्टी यावेळी त्यांनी केला आहे. तुम्ही जातीयवादाचा मुद्दा बाहेर काढत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. 2 दिवसात दिल्लीतील शेतकऱ्यांशी केंद्र सरकारनं चर्चा करून तोडगा न काढल्यास संपूर्ण देश पेटवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. पोलिसांचा दबाव टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, आमची हयात पोलिसांच्या विरोधात लढण्यासाठी गेली आहे, असं देखील यावेळी राजू शेट्टी म्हणाले. शेतकरी खालिस्तानवादी नाही, संपूर्ण देशातले शेतकरी त्यांच्या मागे आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय वळण लावून जर परिस्थिती बिघडण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश पेटवून सोडल्याशिवाय सोडणार नाही आम्ही. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी झटापेट करण्यात आली, ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, काही फरक पडत नाही. आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन केलेला आहे. जरी पुतळा मोडलेला असला तरी त्याचे अवशेष गोळा केले आणि पेटवलं आणि आमचा उद्देश साध्य केला हे आम्ही केलेलं नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना या बोलताय आणि त्या पद्धतीने आम्ही करून दाखवलं. निश्चितच होतो. अहो काय संबंध आहे शेतकऱ्याला खालिस्तान म्हणणारे कोण, हे खालिस्तानवादी म्हणणारे अमित शाह कोण लागून गेले, कशावर राहील? आम्ही खालिस्तानी वादी संपूर्ण देशातला शेतकरी तिथं दिल्लीमध्ये आलेला आहे. न्याय मागतोय तो, तुम्ही न्याय दिला नाही 6 महिने. म्हणून भीक मागायला दिल्लीमध्ये राजधानीमध्ये आला, ज्याला तुम्ही महामार्ग जेसीबीने उकरून अडवताय तरी सुद्धा तो आला. त्याच्यावर अश्रुधुराच्या नरकाऱ्या बोलताय तरी तो आला. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढलं जातीयवादाचं, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून दिल्लीमध्ये दिल्लीतलं आंदोलन हे पंजाबी शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, उत्तर भारतीय शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, तर ते संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आम्ही त्यांच्या मागे ठामपणानं उभा राहू. आणि आता मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, त्यांनी ते केंद्र सरकारला कळवावं. येत्या 2 दिवसामध्ये दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून जर तोडगा नाही गेला तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, हाच इशारा आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. दिल्लीत जे घडते ते मिळालं, पोलिसी बळाचा वापर करून आम्ही आम्हाला दाबू शकत नाही. आमची हयात पोलिसांच्यावर लढण्यामध्ये गेलेली आहे, आमची हयात संघर्ष करण्यामध्ये गेलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही दमणारी माणसं नाही आहे.